पाऊल दूर आहे। 9 ठिकाणी भाजपचा विजय झालाय। महाविकास आघाडी 5 जागांवर यशस्वी झालेली आहे। मात्र हा एक खूप मोठा धक्का आहे महाविकास आघाडीला, शिवसेनेला राणेंची सरशी होताना दिसते। उदय, काय नेमकं सांगता येईल याबद्दल? महाविकास आघाडीसाठी हा खरंच खूप मोठा धक्का आहे। आणि सगळ्यात मोठा धक्का जो जिव्हारी लागलेला आहे तो म्हणजे सतीश सावंत यांचा जो पराभव झालेला आहे तो महाविकास आघाडीला खूप धक्कादायक आहे। आणि एकूणच जी माहिती मिळते त्यानुसार जी खूप काही आश्चर्यकारक निकाल जे आहेत ते देखील लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाचे जे दावेदार होते राणे समर्थक पॅनलचे राजन तिली यांचा पराभव झालेला आहे। आमदार वैभव नाईक यांचे बंधू युवा सुशांत नाईक यांनी त्यांचा पराभव केलेला, हा देखील राणे समर्थकांसाठी एक धक्कादायक निकाल जो आहे तो त्यांच्याकडे आलेला आहे। मात्र सध्या जे ताजी आकडेवारी मिळते त्यानुसार राणे समर्थक भाजप यांचे एकूण 9 उमेदवार विजयी झालेले तर शिवसेनेचे 5 उमेदवार विजयी झालेले आहेत। एक उमेदवार जिंकून आला तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं म्हणता येईल। एकूण 19 उमेदवार आहेत रिंगणामध्ये, त्यापैकी किती उमेदवार जिंकतात हे पाहावं लागेल। अजून 5 उमेदवारांचे निकाल जे आहेत अपेक्षित आहेत, त्यांचा निकाल कधी लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्या 5-9 असा फरक जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय। उदय, एकीकडे आपण पाहिलं असेल तर आता या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करतायत। तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी त्यांच्या सोबत आहेत सध्या, थेट जाऊया तिकडे। तुषार, भाजपच्या कार्यकर्त्यांकडे राणे समर्थक कार्यकर्त्यांकडे आता एक खूप मोठं कारण आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये यश मिळताना त्यांना दिसत आहे आणि जल्लोष होतोय, आक्रमक घोषणाबाजी देखील काही वेळापूर्वी झाल्याचं आपण पाहिलं। तुषार, काय नेमकं वातावरण आहे सध्या? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही नारायण राणेंसाठी अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक होती, कारण की महाविकास आघाडीविरुद्ध नारायण राणे हा सामना थेट रंगताना पाहायला मिळाला होता। मात्र आता निकाल ज्या प्रकारे हाती येत आहे त्यामध्ये 9 या ठिकाणी राणे समर्थक आपल्याला निवडून आल्याचं पाहायला मिळतं आहे। 9-5 हा सामना झालेचा आहे, फक्त एक जागा फक्त शिल्लक आहे। जर एक जागा निवडून आली तर या ठिकाणी या बँकेवरती नारायण राणेंचा आपल्याला या ठिकाणी एक हाती वर्चस्व असताना पाहायला मिळणार आहे। एकीकडे राणे समर्थक आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आपण जर पाहत असाल तर नारायण राणेंच्या कुटुंबातले जे सर्व सदस्य आहेत ते आपल्याला शांततेने हा निकाल पाहतात। अजूनही हे कोणताही जल्लोष करताना पाहायला मिळतात। यामध्ये नारायण राणेंचे बंधू असतील, अशोक राणे नारायण राणेंचे पुतणे असतील, त्याचप्रमाणे नारायण राणेंचे सहकारी असतील जे नारायण राणेंसोबत प्रत्येक निवडणुकीमध्ये काम करतात। मात्र आता ते आपल्याला संपूर्ण शांततेने सर्व निकाल पाहतात। त्यांचे बंधू आहेत अशोक राणे, आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद पाहणार आहोत, कारण की ज्या प्रकारे राणे कुटुंबांवरती या ठिकाणी कारवाई सुरू होती या सर्व कारवाई दरम्यान हे सर्व भाऊबंदकी त्यांच्या सोबत होती, त्यांना पाठिंबा देत होती। मात्र आज जो निकाल आलेला आहे त्यामुळे या सर्वांमध्ये जोश असताना पाहायला मिळतोय। अशोकजी, तुम्ही काय सांगाल? एकीकडं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक या ठिकाणी केली गेली, राणे विरुद्ध महाविकास आघाडीची निवडणूक झाली, मात्र तुमच्या जागा आता वाढताना पाहायला मिळतात। जिल्हा बँकेचे विजय आमचाच आहे, पण ह्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही पूर्ण महाविकास आघाडी एका बाजूला होती आणि दुसरीकडे नारायण राणे ही निवडणूक लढत होते, दुसरीकडे नितेश राणेंच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू होती, प्रेशरमध्ये निवडणूक लढवली गेली होती का? ओके, आपण पाहत असाल की राणेचे जे नातेवाईक आहेत त्यांना आता तुर्तास तरी आपल्याला इलेक्ट्रॉनिक माहिन्यांवरती बोलता येत नाही, त्यांचे पुतणे देखील आहेत, आपण पुतण्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, कशाप्रकारे ही निवडणूक तुम्ही लढवली गेली, कसं तुमचं नेमकं मॅनेजमेंट होतं? विजय आमचाच आहे, एवढंच मी बोलतो। आता तुमच्या 9 जागा आलेल्या आहेत, फक्त एक जागा शिल्लक आहे, एक जागा आली तर तुमचं एखादी वर्चस्व असणार आहे? नाही, येणाऱ्या सीट आहेत त्या आमच्याच येणार आहेत, सगळ्याच आमच्या येणार आहेत। तुम्हाला काय वाटतं आणखी तुमच्या किती सीट येऊ शकतात? सगळ्या येणार, सगळ्या 5-5 येणार आहेत। ओके, तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर राणे कुटुंबांना अजूनही आत्मविश्वास आहे की ज्या उर्वरित जागा आहेत त्या उर्वरित जागांवरती देखील आमचं या ठिकाणी एक हाती आम्ही या ठिकाणी वर्चस्व मिळू, या ठिकाणी विजय मिळू। आपण पाहिलं असेल तर तुम्हाला मी पुन्हा एकदा दृश्य दाखवतो की राणे समर्थक कशाप्रकारे भाजपाचा झेंडा आपल्याला फडकवताना पाहायला मिळतात आणि जल्लोष व्यक्त करताना पाहायला मिळतात। ही दृश्य आहेत, या ठिकाणी सेनेच्या गोठामध्ये आपल्याला पूर्ण शांततेचं वातावरण आहे। सुरुवातीला अजिंक्य सेनेच्या गोठामध्ये आपल्याला जल्लोष व्यक्त होताना पाहायला मिळत होता, मात्र आता राणे समर्थक या ठिकाणी जोरदार जल्लोष असा व्यक्त करतात। या ठिकाणी पोलिसांचे तुकडे देखील तैनात करण्यात आलेले आहे जेणेकरून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही। तर या ठिकाणी आपण या जे कार्यकर्ते भाजपाचे जमलेले आहेत राणे समर्थक यांच्याशी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कशाप्रकारे आजचा जल्लोष ते साजरा करतात आपण बघतोय। हे कार्यकर्ते कसा जल्लोष साजरा करतात तुम्ही सगळेजण?
उद्या नवीन वर्ष सुरू होत आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या मतदारांनी सन्माननीय राणे साहेबांना नवीन वर्षाचं हे गिफ्ट दिलेलं आहे असं आम्ही समजतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. जसा काय एक सण आपण साजरा करतो तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करताना दिसतायत. घोषणाबाजी होतीये, भाजपचा झेंडा फडकवला जातोय. आता आपण जाणार आहोत थेट उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्या सोबत आमदार वैभव नाईक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. उदय, वैभव नाईक यांचं या सगळ्या संदर्भात आता काय म्हणणं आहे? निकाल आता आलेत समोर, काही निकाल अजूनही यायचे आहेत. वैभव नाईक यांना काय वाटतं नेमकं? मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती जवळपास आता संपुष्टात येईल, पण एक ट्रेंड जो आहे तो आता क्लिअर झालेला आहे. भाजपचे 9 उमेदवार निवडून आलेत तर महाविकास आघाडीचे 5, आणि आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार 10वा उमेदवार जो आहे भाजपचा तो देखील निवडून आलेला आहे. म्हणजे एक स्पष्ट बहुमत जो आहे ते भाजपला मिळाल्याचं पाहायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया जी आहे शिवसेना आमदार वैभवजी नाईक आपल्यासोबत आहे. वैभवजी काय सांगाल, पराभव झालेला आहे, पराभव तुम्ही स्वीकारता का? खरं तर जे निवडून आले उमेदवार त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पराभव आम्ही महाविकास आघाडीच्या पराभव आम्ही स्वीकारलेला आहे. यापुढच्या काळामध्ये सुद्धा जे विरोधी आमचे सदस्य आलेत त्यांच्या माध्यमातून बँकेत चांगलं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. खरं तर नारायण राणे स्वतः 8 दिवस या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये बसून होते आणि वेगवेगळी आमिष वेगवेगळा दबाव या ठिकाणी ठेवला आणि खरं तर संतोष परब यांच्या हल्ल्यानंतर मतदारांवर अधिक दबाव आला की या ठिकाणी संतोष पर्व आमचं या ठिकाणी करू असं. आणि त्यामुळे निश्चितपणे मतदारांनी हा जरी दबावाखाली कौल दिला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये या पुढच्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम चालू राहील. काही धक्कादायक निकाल जे आहेत ते लागलेले शिवसेनेसाठी जिवारी लागणारा निकाल म्हणजे सतीश सावंत यांचा पराभव झालेला आहे, त्याबद्दल खरं तर सतीश सावंत यांचा टायमध्ये पराभव झालेला आहे. प्रमोद वैंगणकर हे आमचे मतदार होते, ते शेवटपर्यंत जे बेपत्ता होते ते बेपत्ता आणण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं नाही आणि आम्हाला यश मिळालं नाही आणि त्यामुळे जर प्रमोद वैंगणकर आले असते तर परिस्थिती वेगळी, निकालाची वेगळी परिस्थिती झाली असती. परंतु निश्चितपणे पराभवसुद्धा आमच्या खऱ्या अर्थाने सतीश सावंत चांगलं काम करूनसुद्धा त्यांचा पराभव झाला आहे आणि ह्या दबावामुळे पराभव झाला आहे, पण आम्ही तो पराभव मान्य करतो. त्याचबरोबर कणकवलीमधून तुमचे बंधू सुशांत नाईक हे निवडून आलेले, त्यांनी राजन तेली यांचा पराभव केला. राजन तेली तर अध्यक्षपदाचे दावेदार होते सिद्धिविनायक पॅनल, म्हणजेच भाजपचे उमेदवार होते अध्यक्षपद, त्यांचा थेट पराभव झालेला आहे. खरं तर सुशांत नाईक यांचा सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. राजन तेली ह्या पॅनलचे प्रमुख होते, त्याचबरोबर नारायण राणेंनी, नितेश राणेंनी राजन तेलींसाठी खूप प्रेस्टिज या ठिकाणी केलं होतं. परंतु मतदारांनी आमच्या कामावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. परंतु सुशांत नाईक यांचं अभिनंदन करतो, परंतु हा पराभव झाल्यामुळे खरं तर महाविकास आघाडीचा पराभव होता का म्हणे होतं, लोकांनी आम्हाला स्वीकारलं पाहिजे होतं, पण नाही झाले. परत तरी पण सुशांत नाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो. राणे समर्थक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, त्यातही शिवसेना, असा हा थेट सामना होता. शिवसेनेला महाविकास आघाडीतले सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांनी पुरेशी साथ दिली नाही का? खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असून देत, अजितदादा पवार, बंटी पाटील, उदयजी सामंत, आमचे खासदार विनायक या सगळ्यांनी एकसंघपणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी एकसंघ काम केलं, परंतु दबावाच्या राजकारणामुळे काही मतं आमच्यापासून दूर गेली असतील. निश्चितता लोक हळूहळू हा सुद्धा दबाव या ठिकाणी जुगारतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करण्यास, सहकारामध्ये पुन्हा एकदा काम करण्याची आम्ही सुरुवात करू. दबाव म्हणजे नेमका काय होता, कुठे चूक झाली आणि कुठे महाविकास आघाडी कमी पडली? नाही, खरं तर संतोष परब यांचा हल्ला झाल्यानंतर लोकांवर दबाव आला की संतोष परब आमचा होऊ शकेल, कारण ही निवडणुकीची प्रक्रिया अजून 6 महिने आधीपासून चालू होती आणि त्यामुळे काही लोकांना आमिष दिले होते, काही लोकांनी शब्द दिले होते, त्यांच्यावर दबाव या ठिकाणी राहिला. त्यामुळे त्या दबावामुळेच हा पराभव झाला असं प्राथमिकदृष्ट्या वाटतं, पण निश्चित त्या एखाद्या पराभवातून आपण ती चूक सुधारून पुन्हा एकदा काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता जो निकाल जवळपास स्पष्ट होत आलेला आहे, शिवसेना पक्षप्रमुख असतील किंवा शिवसेनेचे वरिष्ठ नेते असेल त्यांना देखील ही माहिती कळाली असेल, काही तुमचं वरिष्ठांशी बोलणं झालं का? नाही, खरं तर आमच्या वरिष्ठांनी आम्हाला फक्त निवडणूक लढवण्यासाठी, आमचा ही निवडणूक स्थानिक पातळीची होती, ही सार्वत्रिक निवडणूक नव्हती, त्यामुळे वरिष्ठांचा काही दररोजचा संपर्क आला नाही किंवा त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाग पण घेतला नव्हता. परंतु त्यांचा आशीर्वाद आम्हाला निश्चित आहे. आम्ही वरिष्ठांशी या संदर्भात, बँकेच्या घडामोडी संदर्भात, निवडणुकीच्या निकालासंदर्भात आम्ही वरिष्ठांशी भेटून बोलू. पराभव झाला हे स्वीकारते? हो, निश्चितपणे पराभव झाला आहे तो आम्ही स्वीकारतोय आणि पराभवातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. धन्यवाद वैभवजी, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर पराभव झालेला आहे तो आम्ही स्वीकारतो आणि या पराभवातून सुधारण्याची आम्ही संधी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न करू, असं शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया न्यूज 18 लोकांशी बोलताना दिली. बिलकुल बिलकुल, आपण पाहतो आहोत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये. महाविकास आघाडीला, शिवसेनेला पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत 10 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत.
एक हाती सत्ता भाजपची सिंधुदुर्ग जिल्हा बँकमध्ये आता आलेली आहे. महाविकास आघाडीसाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय. महाविकास आघाडीला केवळ 5 ठिकाणी यश मिळताना दिसतंय. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा.